तर मंडळी, आजच्या या व्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पा. आणि काही नाही, पुष्कळ असा पाऊस चालू आहे पा. 2-3 दिवसापासून इतका पाऊस आहे का वैतागून सोडलंय त्याने. आणि या आमच्या आई साहेब. आणि हे पा, इतका पाऊस झाला, इकडे कपाशी चांगली होती ती सगळी आता पिवळी पडून राहिली पा. म्हणजे जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही या शेतीच. तर मंडळी, या ठिकाणी म्हैस बांधायची आता, आणि ही अशी हालती पा. आणि असं हल्ल्यावर मग तर म्हैस तुटून पडून जाईल, त्याच्यामुळे आता हे पक्क करण्याचं काम आपलं चालू आहे सर. बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचे आपल्याला, पण ही घरचे काम पहिले पाहावं लागतात ना. आधी फोटो बन मग भेटो बा, अशी गंमत असते. आणि नवीन कॅमेरामॅन आहे, तिथंच मुलगा आली तिथे जागेवर. तुमच्या पाठीमाग माती इकडे ती घ्या. पावसामध्ये कोंबड्या देखील शेडचा आसरा घेतात. आणि काही दिवसांपासून पावसाने खूप तारांबळ चालवली. ही सगळी राड अशा प्रकारे इथं होती, तर याला काय पर्याय करावा बरे. तर म्हैस आणि गाया इथं बांधल्या होत्या पा पावसामध्ये, आणि दिवसभर पावसात आता काकडल्या असतील तर आता शेडमध्ये बांधायचं. इकडं थोडंसं चांगलं होतं म्हणून इकडं बांधलंय, पण पावसामध्ये असं झालं पुन्हा इकडं पण. आणि पावसामध्ये अशा म्हशी धरून न्यावं लागतात, आणि जर का सुटली भाऊ मग गंमतच करतात मग त्या. आणि इथं आपली केळी आहे पा, इकडं पण व्यालेली आहे, पण इकडं बारीक केळी आहेत, इकडं मोठाले केळी आहेत, अजून पिकल्या नाहीत. आणि पावसात काकडल्यामुळं आता गाया शेडमध्ये बांधायच्यात. इकडं पण एक शेड आहे पा, आणि हे असं आहे पा आमचं. अरे संसार संसार, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे हा माझा संसार संसार. हे गावरान गुलाब किती छान दिसतात पा. ही हळद आहे पा घरच्या पुरती. आमच्या दादाने होडी केली, पोराई पा होडी दोऱ्यासही ते असं आमचा दादा उसपती. अरे पो तिक नाही त्याच्यात बैस ना होडीत. हा साईड तो पण केली का? अरे इकडे पण केल्या होत्या, पण इकडे सगळ्या भिजल्यात आता. एक पावसात कशाला आली. Thank you.
राम राम। आता माहिती झालं यांना, व्हिडिओ चालू आहे, आधी गपचीप येत होता व्हिडिओ। दादा वरकत मांजर वर्ल्ड ती बर का मांजरील डोळे येणार यार। अरे बाप काय ती, अरे ती गादी बस काय दादिया। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। मंडळी तर नाही तर मंडळी।